गृहमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारताच अमित शहा अॅक्शन मोडमध्ये आलेले आहेत त्यांनी नवी दिल्ली इथं बैठकांचा धडाका लावलाय शहा यांनी मणिपूर आणि जम्मू काश्मीरच्या सुरक्षेचा आढावा घेतलाय अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमधील सुरक्षेबाबत अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली सोळा जून रोजी आढावा बैठक पार पडली या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल जम्मू काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिंहा केंद्रीय गृह सचिव तथा वरिष्ठ सेना अधिकारी जनरल मनोज पांडे गुप्तचार विभागाचे अधिकारी मनोनीत सेना प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी सीएसपीएफचे महानिदेशक जम्मू काश्मीरचे मुख्य सचिव आणि सह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते या बैठकीत अमित शहा यांनी सुरक्षा एजन्सी यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिलेत यासोबत अमरनाथ यात्रेसाठी पर्याप्त सुरक्षा रक्षकांची संख्या निश्चित करण्यात आली आहे अमरनाथ यात्रेसाठी आवश्यक इको फ्रेंडली उपायांचं अवलोकन करा असे निर्देश देखील शहा यांनी दिलेले आहेत भाविक सहजपणे दर्शन घेतील त्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी सुरक्षा यंत्रणांनी प्रयत्न करावे राज्य आणि केंद्र यांच्यात समन्वय राखावा असे आदेश देखील शहा यांनी दिलेले आहेत जम्मू काश्मीर विषयाच्या बैठकीनंतर अमित शहा यांनी मणिपूरविषयी तात्काळ बैठक घेतली सतरा जून रोजी झालेल्या या बैठकीला सेना प्रमुख मनोज पांडे मनोनीत सेना मुख्य लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी केंद्रीय गृहसचिव गुप्तचर विभागाचे अधिकारी मणिपूर सरकारचे सुरक्षा सल्लागार आसाम रायफलचे महानिदेशक मणिपूरचे मुख्य सचिव आणि डीजीपी याशिवाय सेना आणि गृह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती या बैठकीला मोठे निर्णय घेण्यात आले यात मणिपूरमध्ये कोणतीही हिंसक घटना होऊ नये यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यास शाह यांनी सांगितलंय तसंच हिंसक घटना करणाऱ्या उग्रवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश सुरक्षा एजन्सींना देण्यात आले आवश्यकतेनुसार सुरक्षा दलाचे सैन्य वाढवण्यात येणार आहे मणिपूरमध्ये पुन्हा शांतता प्रस्थापित करण्यासंदर्भात उपाययोजना तात्काळ राबवण्यात येत आहे ओके हो आणि मेनताई समुदायाशी बोलणी करून नक्षलवादी संपवण्याच्या दृष्टीनं निर्णय घेण्यात आलाय मदत शिबिरांमध्ये अन्न पाणी औषधं आणि इतर मूलभूत सुविधांचा उपलब्धता करण्यासंदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत मणिपूर सरकारला राज्य सुरक्षा स्थिती मजबूत करण्यासाठी पाठबळ दिलं जाईल अशी ग्वाही देखील शहा यांनी यावेळी दिली आहे शहा यांच्या बैठकीनंतर अधिकारी कामाला लागलेले आहेत यामुळे मणिपूरमध्ये लवकरच परिस्थिती पूर्ववत होईल तर अमरनाथ यात्रा सुरळीत पार पडणार आहे